तालुका आणि केंद्रनिहाय मतमोजणी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केडीसीसी बँकेतील सत्ताधारी आघाडीकडून सुरू आहे मतदारांना भीती दाखवण्याच्या प्रवृत्तीला कोल्हापूरची स्वाभिमानी जनता धडा शिकवेल असा इशारा आमदार प्रकाश आबेटकर यांनी दिलाय केडीसीसी बँकेतील विरोधी पॅनलच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते तर खासदार संजय मंडलिक यांनीही सत्ताधारी आघाडीवर आसूड ओढले केडीसीसी बँकेच्या निवडणूक रणधुमारीत सत्ताधारी आणि विरोधी आघाडीनं एकमेकावर परकोटीचे आरोप प्रत्यारोप केलेत शिवसेनेच्या नेतृत्वाखालील विरोधी राजशी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीनं आज पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं केडीसीसी बँकेचा कारभार करताना दुजाभाव केला नाही असा दावा सत्ताधारी आघाडीचे नेते करत आहेत मग आजरा आणि चंदगडचा दौलत कारखाना बंद का पडला आजरा कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप का करावा लागला गडहिंग्लस साखर कारखाना सुरू करण्यासाठी शेतकरी आणि कामगारांवर वर्गणी गोळा करण्याची वेळ का आली के डीसीसी बँकेनं ठोस भूमिका घेतली नाही असे प्रश्न उपस्थित करत हे बँकेच्या कारभाऱ्यांचं अपयश आहे अशी टोलेबाजी आमदार आबिटकर यांनी केली तालुका आणि केंद्रनिहाय मतमोजणी करण्यासाठी सत्ताधारी आघाडीतील मंत्र्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकला त्यामुळे मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होणार आहे कुणाला मतदान केलंय ते उघड होईल अशी भीती मतदारांमध्ये आहे वास्तविक गुप्त मतदान झालं तर आपल्याला फटका बसेल अशी सत्ताधारी आघाडीला भीती आहे त्यामुळे सत्ता केंद्र ताब्यात ठेवण्यासाठी लोकशाहीचा खून केला जातोय मात्र कोल्हापूरची स्वाभिमानी जनता असले प्रकार कदापी खपून घेणार नाही असा इशारा आमदार प्रकाश आंबेडकर यांनी दिला गोपनीय पद्धतीने घेण्यात उद्देशच लोकशाहीतला आणि संविधानाच्या मतदान कळायला लागले तर मग मतदानाची सगळी प्रक्रिया राबवण्यापेक्षा हात वरती जर काही निवडणूक घेतली तर काही हरकत नाही लोकशाहीचा खून करायचा आणि आपल्या आपली सगळी सत्तेची सगळी जी काही

बँकेचा कारभार चांगला असला तरी सहकारातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांमध्ये खदखद होती त्यामुळं उत्स्फूर्त आहे जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना ताकद मिळावी आणि शेतकऱ्यांचं हित साधलं जावं हीच आमची भूमिका होती सर्व साखर कारखान्यांना मदत केल्याची टिमकी सत्ताधारी आघाडीकडून वाजवली जाते मग आजरा गडहिंग्लज आणि दौलत कारखान्याबाबत दुजाभाव का केला याचं उत्तर बँकेच्या अध्यक्षाने दिलं पाहिजे असंही ते म्हणाले तसंच शिवसेना आणि विरोधी पॅनलच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळंच बँकेतील सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत पण सध्याच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या पाकिट संस्कृतीला स्वाभिमानी जनता थारा देणार नाही निवडणुकीनंतर बँकेचा अध्यक्ष कोण होणार हे विरोधी आघाडीच्या भूमिकेवर अवलंबून असेल असंही मंडलिक यांनी नमूद केलं जिल्हा परिषद आणि गोकुळमध्ये शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्ता मिळवायची आणि के डी सी सी बँकेच्या निवडणुकीत आमदार पी एन पाटील यांना सोबत घ्यायचं अशी दुटप्पी भूमिका जिल्ह्यातील मंत्र्यांनी घेतली असल्याचं माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले त्यामुळंच वापरा आणि गरज संपली की फेकून द्या हे के डी सी सीच्या सत्ताधारी पॅनल प्रमुखांची घातकी प्रवृत्ती आहे असा आरोप नरके यांनी केला सत्ता आणि पैशाच्या जोरावर मनमाने राजकारण करण्याचा प्रकार कोल्हापूरची स्वाभिमानी जनता उधळून लावेल असा इशारा माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिला पत्रकार परिषदेला माजी आमदार संपतबापू पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार सुरेश कुऱ्हाडे प्राध्यापक शहाजी कांबळे गोकुळचे संचालक अजित नरके सुनील मोदी उपस्थित होते